माधवनगरचे उमेदवार डोंगरे यांच्या संपत्तीत हजारोहून कोटीत वाढ झाली आहे तर अपत्य नसल्याची माहिती असताना पत्नी उमेदवाराने प्रशासनाला दोन अपत्य असल्याची खळबळजनक माहिती दिली आहे मिरज तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांची संपत्ती व कौटुंबिक माहिती प्रसिद्ध केली आहे ही माहिती मात्र धक्कादायक आहे निवडणूक आयोगानं उमेदवारांची मागील निवडणुकीचा तपशील यावेळी प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी शिवाजी डोंगरे यांच्या नावे सतरा हजार पाचशे रुपये संपत्ती असल्याची माहिती दिली होती आज त्याच उमेदवारांच्या नावे साडेचार कोटींची संपत्ती असल्याची माहिती निवडणूक आयोगाला उमेदवाराने दिली आहे शिवाजी डोंगरे या उमेदवारांनी कौटुंबिक माहितीमध्ये अपत्य नसल्याची माहिती दिली असून त्याची पत्नी बुधगाव गणातून पंचायत समितीमधून उमेदवार आहे निवडणूक आयोगाला कौटुंबिक माहितीमध्ये तिला दोन अपत्य असल्याची माहिती दिली आहे आज ही माहिती प्रसिद्ध झाल्यावर अनेकांच्या माना उंचावल्या आहेत पाच वर्षात उमेदवारांच्या संपत्तीत लाख लाखात व कोट्यवधी रुपयांची वाढ झाली आहे मतदार राजा मात्र आज उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे पाहून आश्चर्यचकित झाला आहे